श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। उद्या आहे भाद्रपद महिन्यातील आणि पितृपक्षातील सर्वात मोठा शिवप्रदोष, तर उद्या आपल्याला हिरव्या मुगांचा हा उपाय करायचा आहे। कितीही संकट असले, दुःख असले, दारिद्र्य असलं घरामध्ये, तर ते सर्व दूर होण्यासाठी आणि आपल्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे। शिवप्रदोषचं महत्त्व सर्वांनाच माहीत आहे। भगवान शिवशंकरांची आराधना केल्यानंतर आपण ज्या काही गोष्टींची प्राप्ती करून घेतो, तर तेच शिवप्रदोषचं व्रत जर आपण केलं तर आपल्याला आपल्या जीवनामध्ये कोणतीच गोष्ट ही अशक्य नसते, सर्व गोष्ट आपण करू शकतो। तर असा हा प्रदोष असतो आणि हे प्रदोषचे जे व्रत असतं तर ते भगवान शिवशंकरांना अतिशय प्रिय असतं, तर त्यामुळेच आपण हा अतिशय प्रभावी असा हा उपाय करणार आहोत। फक्त 3 दिवसांमध्ये कोणतीही इच्छा पूर्ण होणारच असा प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे। हिरवे मूग हे सर्वांच्याच घरामध्ये असतात, पण हिरव्या मुगाचं महत्त्व हे कोणालाच माहीत नाही। हिरवे मूग जे असतात तर आपल्या जीवनातील दुःख दूर करतात। हिरवे मूग हे आपल्या अडचणी दूर करतात। हिरव्या मुगामुळे आपल्या जीवनातील सर्व पितृदोष हा नष्ट होत असतो आणि वास्तुदोष हा नष्ट होत असतो। आणि त्याचबरोबर हिरव्या मुगामुळे आपल्या घरामध्ये जी काही लक्ष्मी येते तर ती लक्ष्मीसुद्धा स्थिर राहते आणि चिरकाल आपल्यासोबत वास करत असते। म्हणजेच काय, आपल्या घरातून कोणत्याही मार्गाने बाहेर जात नाही। मग आजारपण असेल, दुःख असेल, दारिद्र्य असेल, त्याचबरोबर कोणत्याही अनेक अडचणी असतील तर त्या अडचणींमार्फत ती लक्ष्मी घराच्या बाहेर जात नाही। तर हिरव्या मुगांचा आपल्याला काय उपाय करायचा हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, म्हणजे तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थितपणे मिळेल। तर उद्या शिवप्रदोष आहे, तुम्हाला जमलं तर आपल्या घरामध्ये भगवान शिवशंकरांची पिंड असते त्यावरती व्यवस्थितपणे तुम्ही जर अभिषेक केला तर सर्व दोषातून आपल्याला मुक्तता मिळेल आणि सर्व संकटातून आपल्याला मुक्तता मिळेल। तर असा हा प्रदोष असतो। भगवान शिवशंकर असे एक देवता आहेत ना, भक्ताच्या छोट्याशा भक्तीला सुद्धा ते धावून येत असतात। आपल्या घरामध्ये अनेक वास्तुदोष असतात, अनेक नकारात्मक शक्ती असतात, अनेक आपल्या अवतीभोवती 2 प्रकारच्या ऊर्जेचं वलय असतं, ते म्हणजे सकारात्मक ऊर्जा आणि नकारात्मक ऊर्जा। सकारात्मक ऊर्जा असेल तर आपल्या कामाला गती मिळते आणि नकारात्मक ऊर्जा असतील तर आपली कामे खोळंबतात। तर त्यातलाच हा एक उपाय आपल्याला करायचा आहे। हा उपाय करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे बघा, आपल्याला थोडेसे हिरवे मूग घ्यायचे आहेत। आता मूग किती घ्यायचे आहेत, तर तुम्ही 7 हिरवे मूग घेतले तरीही चालेल। 7 हिरवे मूग घ्यायचे आहे आपल्याला। त्यानंतर ते किडलेले वगैरे घेऊ नका, डाळ वगैरे आपल्याला इथे चालणार नाही बघा। तर आता काय करायचं आहे, आपल्याला थोडासा गूळ घ्यायचा आहे। गूळ घेतल्यानंतर आपल्याला एक बेलपत्र घ्यायचं आहे, त्याचबरोबर आपल्याला 1 दुर्वासुद्धा घ्यायची आहे। तर आता हे सर्व तुम्ही एखाद्या वाटीमध्ये सुद्धा घेऊ शकतात किंवा मग तुम्ही हे सर्व साहित्य एका कागदामध्ये सुद्धा घेऊन जाऊ शकतात। घरून जात असताना आपल्याला पाणी न्यायचं आहे, आपल्याला भगवान शिवशंकरांच्या मंदिरामध्ये जायचं आहे। भगवान शिवशंकरांच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर आपल्याला प्रथम पाण्याने अभिषेक करायचा आहे। त्यानंतर आपल्याला हे जे हिरवे मूग आहे, त्यानंतर गूळ आहे, 1 बेलपत्र आहे आणि 1 ही जी दुर्वा आहे, तर ती भगवान शिवशंकरांच्या पिंडीवरती आपली इच्छा बोलत असताना आपल्याला अर्पण करायची आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला हा उपाय करायचा आहे। प्रथम बघा, हे जे हिरवे मूग आहेत तर ते आपल्याला हातामध्ये धरायचे आहेत, आपल्या उजव्या मुठीमध्ये आपल्याला धरायचे आहेत आणि नमः शिवायचा जप करायचा आहे किंवा ओम नमः शिवायचा जप करायचा आहे। आणि हे जे हिरवे मूग आहे तर ते अर्पण करायचे आहे। त्यानंतर ही जी दुर्वा आपण घेतलेली आहे, तर ही दुर्वा आपल्याला भगवान शिवशंकरांची पिंडीवरती गणपती बाप्पांचं जे स्थान असतं बघा, तर तिथे अर्पण करायचे आहे। आणि हे 1 बेलपत्र जे आहे, तर 1 बेलपत्र आपल्याला भगवान शिवशंकरांच्या पिंडीवरती अर्पण करायचं आहे। आणि हा जो गूळ आहे तर तोही आपल्याला पिंडीवरतीच अर्पण करायचा आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला हा उपाय करायचा आहे। कितीही दुःख असले, कितीही दारिद्र्य असले, कितीही संकटे असले, तरी ते दूर करण्याची ताकद भगवान शिवशंकरांमध्ये आहे। तुमच्या घरामध्ये किती तुम्हाला पैशांच्या संबंधित अडचणी, तर तुमच्या काय इच्छा आहे तर ते आपल्याला सर्व त्यांना सांगायच्या आहेत आणि आपल्या जीवनातील अडचणी दूर करण्यासाठी आपल्याला त्यांना प्रार्थना करायची आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला हा उपाय करायचा आहे। अगदी साधा आणि सोपा उपाय आहे, नक्की आवर्जून करून बघा। आणि जीवनातील सर्व संकटे आणि दुःख दूर करण्यासाठी जे
देवता आहेत ते म्हणजे भगवान शिवशंकर आणि ते आपल्या छोट्याशा भक्तीला सुद्धा धावून येतात कारण जे शिवप्रदोषचं व्रत आहे तर त्यांना खूप प्रिय आहे। तर हे व्रत आवर्जून आपल्याला करायचं आहे। व्रत तुम्ही केलं नाही तरीही चालेल पण हा उपाय तुम्ही आवर्जून करा आणि आपल्या जीवनातील सर्व संकटे दुःख दारिद्र्य दूर करण्यासाठी प्रार्थना करा। झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करते। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ।